सार्थ श्री दासबोध दशक दहावा समास तिसरा देह आशंका शोधन श्री राम उपाधि वीण जे आकाश तेंची ब्रह्म निराभास ते निराभासी मूळ मायेस जन्म जाला ते मूळ मायेचे लक्षण वायो स्वरूपची जाण पंचभूते आणि त्रिगुण वायो आंगी आकाशापासून वायो झाला तो वायो देव बोलिला वायोपासून अग्नि झाला तो अग्नी देव अग्निपासून झाले आप ते नारायणाचे स्वरूप आपापासून पृथ्वीचे रूप ते बीजाकारे ते पृथ्वीचे पोटी पाषाण बहुदेवांचे लक्षण नाना प्रचित प्रमाण पाषाण देवी नाना वृक्ष मृत्तिका प्रचित रोकडी विश्वलोका समस्त देवांचा तारा एका वायो मध्ये देवयक्षिणी कात्यायणी चामुंडा जखिणी मानवीणी नाना शक्ती नाना स्थानी देश परत्वे पुरुष नामे कित्येक देव सती अनेक भूते देवते नपुषक नामे बोली जेती देव देवता देवते भूते पृथ्वी मध्ये असंख्याते परंतु या समस्तांते वायोस्वरूप बोलिजे वायोस्वरूप सदासणे प्रसंगे नाना देहधरणे गुप्त प्रकट होणे जाणे समस्तांसी वायोस्वरूपे विचरती वायो मध्ये जगज्योती जाणती कळा वासना वृत्ती नाना भेदे आकाशापासून वायो झाला तो दो प्रकारे विभागला सावधपणे विचार केला पाहिजे श्रोती एकवारा सकळ जाणती एक वायो मधील जोगज्योती जगज्योतीचा अनंतमूर्ती देव देवतांचा वायो भूत विकारला परंतु दो प्रकारे विभागला आता विचार ऐकिला पाहिजे तेजाचा वायोपासून तेज झाले उष्ण शीतळ प्रकाशले द्विविध रूप ऐकिले पाहिजे तेजाचे उष्णापासून झाला भानु प्रकाश रूप दैदीप्यमानु सर्वभक्षक हुताशनु आणि विद्युल्लता शीतळापासून आपामृत चंद्रतारा आणि शीत आता परिसा सावचित्त होऊन श्रोते तेजभूत विकारले परंतु द्विविधाच बोलिले आपही द्विविधाच निरोपिले आप आणि अमृत ऐके पृथ्वीचा विचार पाषाण मृत्तिका निरंतर आणि दुसरा प्रकार सुवर्ण परिस नाना रत्ने बहुरत्ना वसुंधरा कोण खोटा कोण खरा अवघे कळे विचारा रूढ होता मनुष्य कोठून जाली हे मुख्य आशंका राहिली पुढे वृत्ती सावध केली पाहिजे श्रोती इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे देह आशंका शोधन नाम समास तिसरा.